Okay, today we will start the fourth unit, that is the device drivers. What is device driver? Embedded hardware requires some type of software initialization and management. The software that directly interface with and controls this hardware is called the device driver. म्हणजे कोणचेही हार्डवेअर रन करायला काहीतरी सॉफ्टवेअरची रिक्वायरमेंट असते. म्हणजे आता आपल्याला माऊस समजा आपण इंटरफेस केला आहे कम्प्युटरशी, तर तो माऊस कम्प्युटरशी इंटरफेस करायला फक्त हार्डवेअरची रिक्वायरमेंट नसते, तर ते माऊस रन करायसाठी तुम्हाला सॉफ्टवेअरसुद्धा लागेल. ओके, सो दिस इज नोन ॲज द डिवाइस ड्रायव्हर. असंच तुमचा प्रिंटरचाही ड्रायव्हर लागतो. तुम्ही प्रिंटर असं कनेक्ट करून ठेवलं तरी कनेक्ट होत नाही. सो डिवाइस ड्रायव्हर इज द सॉफ्टवेअर रिक्वायर्ड टू रन द हार्डवेअर. एवढी सोपी डेफिनेशन आहे. डिवाइस ड्रायव्हर्स आर द सॉफ्टवेअर लायब्ररीज दॅट इनिशियलाइज द हार्डवेअर अँड मॅनेज ॲक्सेस टू द हार्डवेअर बाय हायर लेअर्स ऑफ सॉफ्टवेअर. ओके, तर हे असतात डिवाइस ड्रायव्हर. तर ही तिथी पोझिशन आहे डिवाइस ड्रायव्हरची. डिवाइस ड्रायव्हरची पोझिशन आहे डिवाइस ड्रायव्हर इज ॲट दी सॉफ्टवेअर लेअर, दॅट इज द सेकंड लेअर ऑर द मिडल लेअर ऑफ दी एम्बेडेड सिस्टीम मॉडेल. ओके, तर हे तीन वेगवेगळे मॉडेल आहे. पहिल्या याच्यात डिवाइस ड्रायव्हर फक्त सॉफ्टवेअर लेअरसोबत दाखवला आहे, मग दुसऱ्या याच्यात डिवाइस ड्रायव्हर मिडल लेअरसोबत दाखवला आहे, आणि तिसऱ्या याच्यात ऑपरेटिंग सिस्टीमसोबत दाखवला आहे. दिस इज द डायग्राम दॅट वी हॅव ड्रॉन. ओके, सी हियर, इथे सिस्टीम सॉफ्टवेअर लेअर आहे डिवाइस ड्रायव्हर, इथे सिस्टीम सॉफ्टवेअर लेअर मिडलवेअर लेअर आणि डिवाइस ड्रायव्हर लेअर आहे, आणि इथे सिस्टीम सॉफ्टवेअर लेअर आहे ऑपरेटिंग सिस्टीम लेअर आहे आणि डिवाइस ड्रायव्हर लेअर आहे. ओके, सो व्हॉट इज द डिवाइस ड्रायव्हर अगेन? आता आपण डिटेल्स पाहू. द वॉन न्यूमन मॉडेल कॅन बी यूज्ड ॲज अ सॉफ्टवेअर मॉडेल ॲज वेल ॲज द हार्डवेअर मॉडेल इन डिटरमाइनिंग वॉट डिवाइस ड्रायव्हर्स आर रिक्वायर्ड विथ अ पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म. म्हणजे याच्यात कोणतं मॉडेल यूज करणार आहे? वॉन न्यूमन मॉडेल. मेमरी अँड मेमरी मॅनेजमेंट ड्रायव्हर्स, आता तीन टाईपचे ड्रायव्हर्स आहे, मेमरी अँड मेमरी मॅनेजमेंट ड्रायव्हर्स, बस इनिशियलायझेशन अँड ट्रान्झॅक्शन ड्रायव्हर्स, IO इनिशियलायझेशन अँड कंट्रोल ड्रायव्हर्स. तर हे तीन टाईपचे ड्रायव्हर्स आहे. प्रत्येकाचे डिटेल्स आपल्याला पाहिजे आहे. आर्किटेक्चर स्पेसिफिक ऑर जेनेरिक. डिवाइस ड्रायव्हर्स आर टिपिकली कन्सिडर्ड आयदर आर्किटेक्चर स्पेसिफिक ऑर जेनेरिक. आर्किटेक्चर स्पेसिफिक मॅनेजेस दी हार्डवेअर दॅट इज इंटिग्रेटेड इन टू द मास्टर प्रोसेसर, वेअर ॲज दी जेनेरिक मॅनेजेस दी हार्डवेअर दॅट इज लोकेटेड ऑन द बोर्ड अँड नॉट इंटिग्रेटेड ऑन द मास्टर प्रोसेसर. म्हणजे जिथे हार्डवेअर हे मास्टर प्रोसेसरसोबत इंटिग्रेट केलं आहे तिथे आर्किटेक्चर स्पेसिफिक डिवाइस ड्रायव्हर आहे, आणि जिथे नाही आहे तिथे कोणचा ड्रायव्हर आहे? जेनेरिक डिवाइस ड्रायव्हर आहे. ओके, आता ही डिवाइस ड्रायव्हरची जेनेरिक ऑर आर्किटेक्चर स्पेसिफिक, दिस इज व्हॉट MPC 860 आर्किटेक्चर स्पेसिफिक डिवाइस ड्रायव्हर विथ अ सिस्टीम स्टॅक. ओके, सो आयदर इट विल बी जेनेरिक ऑर आर्किटेक्चर स्पेसिफिक. आणि हे त्याचे सॉफ्टवेअर आहे वेगवेगळे प्रकारचे, RS-232 सॉफ्टवेअर, हे सगळे हार्डवेअर आहे सगळे. आता म्हणजे हे हार्डवेअर रन करायला आपल्याला सिस्टीम सॉफ्टवेअर लेअरमध्ये काय करावं लागेल? सगळे डिवाइस ड्रायव्हर इन्स्टॉल करावं लागतील. ओके, विदाऊट द धीस सिस्टीम सॉफ्टवेअर लेअर नो कोणचंच हार्डवेअर काय करणार नाही, वर्क करणार नाही. डिवाइस ड्रायव्हर इज मेड अप ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स: हार्डवेअर स्टार्टअप, इनिशियलायझेशन ऑफ द हार्डवेअर अपॉन द पॉवर ऑन रिसेट, हार्डवेअर शटडाऊन, कॉन्फिगरिंग हार्डवेअर इन टू अ पॉवर ऑफ स्टेट, हार्डवेअर डिसेबल, अलाविंग अदर सॉफ्टवेअर टू डिसेबल हार्डवेअर ऑन द फ्लाय, हार्डवेअर एनेबल, अलाविंग अदर सॉफ्टवेअर टू एनेबल द हार्डवेअर ऑन द फ्लाय. फंक्शन्स, आता त्याचे फंक्शन्स काय? हार्डवेअर ॲक्वायर, अलाविंग अदर सॉफ्टवेअर टू गेन सिंग्युलर म्हणजे लॉकिंग ॲक्सेस टू द हार्डवेअर, हार्डवेअर रिलीज, अलाविंग अदर सॉफ्टवेअर टू फ्री अनलॉक द हार्डवेअर, हार्डवेअर रीड, अलाविंग अदर सॉफ्टवेअर टू रीड डेटा फ्रॉम द हार्डवेअर, हार्डवेअर राईट, अलाविंग अदर सॉफ्टवेअर टू राईट द डेटा टू द हार्डवेअर, हार्डवेअर इन्स्टॉल, अलाविंग अदर सॉफ्टवेअर टू इन्स्टॉल न्यू हार्डवेअर ऑन द फ्लाय, हार्डवेअर अनइन्स्टॉल, अलाविंग अदर सॉफ्टवेअर टू रिमूव्ह इन्स्टॉल हार्डवेअर ऑन द फ्लाय. तर हे सगळे त्याचे फंक्शन्स आहे, आणि त्याचं काय काय असते ते डिवाइस ड्रायव्हरमध्ये सगळे इथे मेन्शन केलेलं आहे. थ्री स्टेट्स ऑफ हार्डवेअर.
आता तीन स्टेट कोणते? इनॅक्टिव्ह, डिस्कनेक्टेड, विदाऊट पॉवर, डिसेबल, बिझी. ॲक्टिवली प्रोसेसिंग सम टाईप ऑफ डेटा, फिनिश्ड, इज इन अँड द आयडल स्टेट. तर हे तीन स्टेट आहे कोणते हार्डवेअरचे? इनॅक्टिव्ह, बिझी ऑर फिनिश्ड. नाव द डिवाइस ड्रायव्हर कोड लेअर्स, कुठे आहे मग डिवाइस ड्रायव्हर? इन द सिस्टीम सॉफ्टवेअर लेअर. आणि हार्डवेअर रन करायलाच हे आपल्याला पाहिजे आहे, तर मिडल लेअरला मग इथे डिवाइस ड्रायव्हर आहे. ओके. सुपरवायझरी अँड यूजर मोड, सॉफ्टवेअर रनिंग इन अ सुपरवायझरी मोड हॅविंग मोर ॲक्सेस प्रिव्हिलेजेस दॅन द सॉफ्टवेअर रनिंग इन द यूजर मोड. सुपरवायझरी मोडमध्ये जास्त ॲक्सेस आहे आणि यूजर मोडमध्ये कमी आहे. डिवाइस ड्रायव्हर कोड टिपिकली रन्स इन द सुपरवायझरी मोड. ओके. सुपरवायझरी मोडमध्येच असतं सगळं, म्हणजे जो सिस्टीम ॲडमिन आहे तोच हे इन्स्टॉल करू शकतो किंवा अनइन्स्टॉल करू शकतो. ॲज अ युजर वी कॅनॉट चेंज एनिथिंग इन द कम्प्युटर. बरेच वेळा मग असा मेसेज होतो, कॉन्टॅक्ट टू युअर सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेअर. एक्झाम्पल 1, डिवाइस ड्रायव्हर्स फॉर द इंटरप्ट हँडलिंग. इंटरप्ट्स आर इंटरप्ट्स आर सिग्नल ट्रिगर्ड बाय सम इव्हेंट ड्युरिंग द एक्झिक्युशन ऑफ अन इन्स्ट्रक्शन स्ट्रीम बाय द मास्टर प्रोसेसर दॅट मे बी असिंक्रोनस ऑर सिंक्रोनस. ओके. सिंक्रोनस म्हणजे काय? विथ रिस्पेक्ट टू क्लॉक सायकल. असिंक्रोनस म्हणजे विदाऊट क्लॉक सायकल. डिवाइस ड्रायव्हर्स फॉर द इंटरप्ट हँडलिंग, द सॉफ्टवेअर दॅट हँडल इंटरप्ट्स ऑन द मास्टर प्रोसेसर अँड मॅनेज इंटरप्ट हार्डवेअर मेकॅनिझम दॅट इज द इंटरप्ट कंट्रोलर कन्सिस्ट ऑफ द डिवाइस ड्रायव्हर फॉर द इंटरप्ट हँडलिंग. ड्रायव्हर फंक्शनॅलिटी फॉर इंटरप्ट हँडलिंग, इंटरप्ट हँडलिंग स्टार्टअप, इनिशियलायझेशन ऑफ द इंटरप्ट हार्डवेअर दॅट इज इंटरप्ट कंट्रोलर ॲक्टिवेटिंग इंटरप्ट्स अपॉन द पॉवर ऑन ऑर रिसेट. म्हणजे इंटरप्ट काय झाला? स्टार्टअप. आता इंटरप्ट काय होईल? शटडाऊन. शटडाऊन मीन्स पॉवर ऑफ स्टेट. इंटरप्ट हँडलिंग डिसेबल मीन्स नॉट अलाउड फॉर द मास. म्हणजे इंटरप्ट काय करून टाकले? सगळे डिसेबल करून टाकले. NMI म्हणजे नॉन मास्केबल. नॉन मास्केबल म्हणजे ज्या इंटरप्टला आपण मास्क करू शकत नाही किंवा अवॉइड करू शकत नाही, दॅट इज द नॉन मास्केबल इंटरप्ट. त्याला NMI म्हणतात शॉर्ट फॉर्ममध्ये, नॉन मास्केबल इंटरप्ट. इंटरप्ट हँडलिंग एनेबल, अलाउिंग अदर सॉफ्टवेअर टू एनेबल ॲक्टिव्ह इंटरप्ट ऑन द फ्लाय अँड वन ॲडिशनल फंक्शन युनिक टू द इंटरप्ट हँडलिंग. इंटरप्ट हँडलिंग हँडलर सर्व्हिसिंग द इंटरप्ट हँडलिंग कोड इट सेल्फ विच इज एक्झिक्युटेड आफ्टर द इंटरप्शन ऑफ अ मेन एक्झिक्युशन स्ट्रीम. दिस कॅन रेंज इन द कॉम्प्लेक्सिटी फ्रॉम अ सिम्पल नॉन नेस्टेड रुटीन टू द नेस्टेड अँड रिट्रांट रुटीन्स. ओके. सो दिस इज द इंटरप्ट हँडलिंग. सर्व्हिस फंक्शन्स आर इम्प्लिमेंटेड इन सॉफ्टवेअर युजली डिपेंड ऑन द फॉलोइंग क्रायटेरिया. द टाईप, नंबर अँड प्रायोरिटी लेवल्स ऑफ द इंटरप्ट अवेलेबल, हाव इंटरप्ट्स आर ट्रिगर्ड, द इंटरप्ट पॉलिसीज ऑफ द कंपोनंट्स विद इन द सिस्टीम दॅट ट्रिगर द इंटरप्ट्स. टाईप, नंबर, प्रायोरिटी ऑफ द इंटरप्ट अवेलेबल, तिची टाईप कोणचा आहे, तिचा नंबर किती आहे आणि त्याची प्रायोरिटी किती आहे. प्रायोरिटी म्हणजे त्याला महत्त्व किती दिलं आहे, इम्पॉर्टन्स किती दिलं आहे. हाऊ इंटरप्ट्स आर ट्रिगर्ड, तर त्याचं ट्रिगर कसं आहे, लेवल ट्रिगर्ड आहे, एज ट्रिगर्ड आहे. द इंटरप्ट पॉलिसीज ऑफ द कंपोनंट्स विद इन द सिस्टीम दॅट ट्रिगर द इंटरप्ट्स. ओके. द थ्री मेन टाईप्स ऑफ इंटरप्ट्स आर सॉफ्टवेअर, इंटरनल हार्डवेअर, एक्सटर्नल हार्डवेअर. सॉफ्टवेअर, सॉफ्टवेअर इंटरप्ट्स आर एक्सप्लिसिटली ट्रिगर्ड इंटरनली बाय सम इन्स्ट्रक्शन विद इन द करंट इन्स्ट्रक्शन स्ट्रीम बीइंग एक्झिक्युटेड बाय द मास्टर प्रोसेसर. इंटरनल हार्डवेअर आर इनिशिएटेड बाय इव्हेंट दॅट रिझल्ट इन अ प्रॉब्लेम विथ अ करंट इन्स्ट्रक्शन स्ट्रीम, इलिगल मॅथ ऑपरेशन, ओव्हरफ्लो, डिवाइड बाय झिरो. एक्सटर्नल हार्डवेअर कॉमनली रेफर्ड टू ॲज अ एक्सेप्शन्स ऑर ट्रॅप्स. एक्सेप्शन्स आर इंटरनली जनरेटेड हार्डवेअर इंटरप्ट्स. ट्रॅप्स आर सॉफ्टवेअर इंटरप्ट स्पेसिफिकली जनरेटेड बाय द सॉफ्टवेअर. IRQ, वॉट इज IRQ? दॅट इज इंटरप्ट रिक्वेस्ट, इंटरप्ट रिक्वेस्ट. ओके. लेवल, द मास्टर प्रोसेसर इज आयदर वायर्ड थ्रू अँड इनपुट्स कॉल अँड IRQ पिन ऑर पोर्ट. लेवल ट्रिगर्ड ऑर डेस्ट ट्रिगर्ड, अ लेवल ट्रिगर इंटरप्ट इज इनिशिएटेड वेन इट्स इंटरप्ट रिक्वेस्ट सिग्नल इज ॲट द सर्टन लेवल, दॅट इज हाय ऑर लो. एक तर हाय लेवलवर तो ॲक्टिव होईल किंवा लो लेवलवर ॲक्टिव होईल. एज ट्रिगर इंटरप्ट्स आर द ट्रिगर्ड वेन चेंज ऑकर्स ऑन द IRQ लाईन फ्रॉम लो टू हाय ऑर हाय टू लो. त्यालाच काय म्हणतात? फॉलिंग एज आणि रायझिंग एज.
तर हे बरेच वेळा आपण पाहिलं आहे, फॉलिंग एज, रायझिंग एज, हाय टू लो, लो टू हाय, इंटरप्ट ड्रॉबॅक्स. आता इंटरप्ट ड्रॉबॅक्स काय आहे? आय आर क्यू स्टील ॲक्टिव फॉर द सेम इंटरप्ट. आता हे ड्रॉबॅक आपण पाहिलेले आहे याच्याही आधी. आणि एज ट्रिगर्ड आणि लेवल ट्रिगर्ड दोघांमध्येही ड्रॉबॅक आहे. ओके, हे बरेच वेळा विचारतात इंटरप्ट ड्रॉबॅक्स, एज ट्रिगर्ड आणि लेवल ट्रिगर्ड. इंटरप्ट ॲक्नॉलेजमेंट, इंटरप्ट ॲक्नॉलेजमेंट ऑर आय ए सी के इज अ टिपिकली हँडल्ड बाय द मास्टर प्रोसेसर व्हेन अँड एक्सटर्नल डिवाइस ट्रिगर्स अँड इंटरप्ट. द इंटरप्ट स्कीम डिपेंड्स ऑन वेदर दॅट डिवाइस कॅन प्रोव्हाइड अन इंटरप्ट वेक्टर अ प्लेस इन अ मेमरी दॅट होल्ड्स द ॲड्रेस ऑफ अन इंटरप्ट आय एस आर. आय एस आर म्हणजे इंटरप्ट सर्व्हिस रुटीन, म्हणजे कोणचा इंटरप्ट आला त्याचा सर्व्हिस पहिले स्टोअर केलेला आहे, तर ते त्याला कॉल केल्या जाते आणि बरोबर तो इंटरप्ट काय केला जातो, हँडल केला जातो, त्याची रिक्वेस्ट काय केली जाते, रिझॉल्व केली जाते. नॉन वेक्टर इंटरप्ट्स, अ डिवाइस दॅट कॅनॉट प्रोव्हाइड अन इंटरप्ट वेक्टर रेफर्ड टू ॲज नॉन वेक्टर इंटरप्ट. मास्टर प्रोसेसर इम्प्लिमेंट अन ऑटो वेक्टर इंटरप्ट स्कीम इन विच वन आय एस आर इज शेअर्ड बाय द नॉन वेक्टर इंटरप्ट, म्हणजे ज्याचा ॲड्रेसच नाही आहे, दॅट इज नोन ॲज द नॉन वेक्टर. ओके, अँड इंटरप्ट वेक्टर स्कीम, an ICK related register of on the master CPU informs the device requesting the interrupt to stop requesting by devices interrupt select registers or some combination of the above. The master processor can determine which ISR to execute. After the ISR completes, the master processor resets the interrupt status by adjusting the bits in the processor status register or an interrupt mask in the external interrupt controller. An interrupt vector scheme. Interrupt priority. Multiple components on the embedded board that may need the request interrupts. The scheme that manages all the different types of interrupts is a priority based. Priority manje mahatva kiti hai, importance. All available interrupts within a processor have an associated interrupt level, which is the priority of that interrupt within the system. इंटरप्ट प्रायोरिटीज, वेन द इंटरप्ट इज ट्रिगर, लोअर प्रायोरिटी इंटरप्ट्स आर टिपिकली मास्क, मास्क म्हणजे अवॉइड केल्या जातात. आणि हाय प्रायोरिटी इंटरप्ट इज द नॉन मास्केबल इंटरप्ट, म्हणजे ज्याला आपण अवॉइड करू शकत नाही, त्याला टाळू शकत नाही, दॅट इज नोन ॲज द इंटरप्ट प्रायोरिटीज. नाउ द कॉन्टेक्स्ट स्विचिंग, व्हॉट इज कॉन्टेक्स्ट स्विचिंग? अ प्रोसेस इन विच द मास्टर प्रोसेसर स्विचेस फ्रॉम एक्झिक्युटिंग द करंट इन्स्ट्रक्शन स्ट्रीम टू अनदर सेट ऑफ इन्स्ट्रक्शन, त्याला काय म्हणतात मग? कॉन्टेक्स्ट स्विचिंग. This alternate set of instruction being executed as the result of an interrupt is the interrupt service routine or interrupt handler, that is the ISR or interrupt handler. The steps involved interrupt context switch include stopping the current program's execution of the instruction, म्हणजे करंट प्रोग्राम आहे तो स्टॉप केला, सेविंग द कॉन्टेक्स्ट इन्फॉर्मेशन प्रोग्राम काउंटरमध्ये जो इथून इन्स्ट्रक्शन सोडून दिला आहे त्याचा ॲड्रेस काय केला, स्टोअर केला, कुठे स्टोअर केला, स्टॅकवर स्टोअर केला, डिसेबलिंग ऑफ द अदर इंटरप्ट, म्हणजे एका इंटरप्टचं प्रोसेस चालू आहे तर बाकीचे इंटरप्ट काय करून टाकले, डिसेबल करून टाकले. इट कॉन्टेक्स्ट स्विचेस बॅक टू द ओरिजिनल इन्स्ट्रक्शन स्ट्रीम दॅट हॅज बीन इंटरप्टेड, म्हणजे इंटरप्ट पूर्ण त्याचं एक्झिक्युशन झाल्यावर तो पुन्हा कुठे येतो मग? आपल्या ओरिजिनल प्रोग्रामला पुन्हा काय करतो? तो रन करतो. नाऊ द एम पी सी इंटरप्ट पिन्स, आता हे मोटोरोलाचे पिन्स दिलेले आहे, आय आर क्यू, ओके, आय आर क्यू 7, ओके. तर आता हे त्याचं सगळं लिहिलं आहे त्यांनी की एस आय यू सिंगल इंटरप्ट युनिट पॉवर पी सी कोअर कॉल टुगेदर टू इम्प्लिमेंट द इंटरप्ट्स ऑन द एम पी सी प्रोसेसर. द सी पी एम अलाउज द इंटरनल इंटरप्ट्स अँड 12 एक्सटर्नल पिन्स ऑफ पोर्ट इट डिवाइस द इंटरप्ट लेवल ऑन द एस आय यू. एस आय यू रिसीव्ज द इंटरप्ट्स फ्रॉम द 8 एक्सटर्नल पिन्स अँड 8 इंटरनल सोर्सेस फॉर अ टोटल ऑफ 16 टोटल ऑफ वॉट 16 सोर्सेस ऑफ इंटरप्ट्स. तर इथे आपला युनिट नंबर 4 पहिला पार्ट कवर होतो. याच्यात इम्पॉर्टन्स हेच आहे की हाऊ द डिवाइस ड्रायव्हर वर्क्स, आणि डिवाइस ड्रायव्हरचे टाईप काय, एक मेमरी, एक आयओ आणि एक बसशी रिलेटेड, आणि डिवाइस ड्रायव्हर कुठे स्टोअर होतात? सॉफ्टवेअर लेअरमध्ये, सेकंड लेअर किंवा मिडल लेअर ज्याला म्हणतो. ओके, याच्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट पाहू.